हॅलो टू मी अजय कुमार गोसावी आज आपण नवीन सिरीज सुरू करतोय ते म्हणजे महापरीक्षेत विचारलेले गणिताचे प्रश्न आता येणारे जे झडपी एक्झाम असेल किंवा पशुसंवर्धन किंवा इतर एक्झाम जे आहेत महापरीक्षा पोर्टल थ्रू होणाऱ्या तर त्याचीच भरती सध्या जास्त आहे त्या अनुषंगाने त्याचे प्रश्न घ्यावेत असे बऱ्याच जणांची मागणी होती त्यामुळे आपण हे सिरीज सुरू करतोय गणिताचे प्रश्न म्हणजे सायमल्टेनियसली असणार आहे इथून पुढच्या करंट अफेअरवर थोडा फोकस आपला असणार आहे तर या गणिताच्या प्रश्नामध्ये महापरीक्षा पोर्टल विचारलेले वेगवेगळे टाईपचे प्रश्न त्याचा आपण अनालिसिस करणार आहोत याचा उपयोग तुम्हाला कोणती एक्झाम होऊ द्या महापरीक्षेची त्यासाठी तुम्हाला त्याचा नक्की होईल दुसरं म्हणजे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरचं जे बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील तर आज आपण वेळ न वेळता काय कोणी आपल्या लेसनला सुरुवात करूया आता आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे युएस मधील एका बास्केटबॉलच्या संघाने खेळलेल्या पहिल्या पन्नास सामन्यापैकी चाळीस सामने जिंकले राहिलेल्या चाळीस सामन्यापैकी त्यांना किती सामने जिंकावे लागतील जेणेकरून त्यांच्या विजयांची टक्केवारी साठ टक्के होईल असं म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी दिलेलं काय आहे तर पहिल्या सेंटेन्स म्हणून दिले की त्यांनी पन्नास सामने खेळले नंतर दुसऱ्या सेंटेन्समध्ये मध्ये म्हणतात की त्यांना अजून चाळीस सामने खेळायचे म्हणजे एकूण सामने किती असतील ते आपण काढू शकतो अगोदर दिलेल्या पहिल्या वाक्यामध्ये पन्नास सामने खेळलेले आहेत त्यांनी ऑलरेडी म्हणजे एकूण सामने किती झाले पन्नास पहिले ऑलरेडी खेळलेले अधिक त्यांना अजून किती करायचे आहेत राहिले किती सामने खेळायचे आहेत तर चाळीस टक्के चाळीस सामने खेळायचे अधिक चाळीस म्हणजे आपण दिलेल्या एक्झाम्पलवरून पहिले पहिला एक काढू शकतो म्हणजे एकूण सामने किती आहेत तर एकूण सामने नव्वद आहेत ओके आता त्यांनी विचारले काय आपल्याला की जेणेकरून जेणेकरून त्यांच्या विजयाची एकूण टक्केवारी साठ टक्के असतात टक्केवारी साठ टक्के असेल म्हणजे किती शंभरला साठ असतील विजेची टक्केवारी साठ टक्के म्हणजे किती तर शंभरला साठ आणि एकूण सामने किती आहेत तर नव्वद म्हणजे शंभरला साठ तर नव्वदला ला किती असं सिंपल से बेसिक आहे तर आता कसं ते सोडवायचं कसं तर, तर शंभर इज इक्वल टू साठ केलं नव्वद गुणवले एक्स केलं कारण एक्स म्हणजे आपल्याला काढायचं आहे किती आहेत तर सात आहेत तर नव्वदला किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे मग आता काय होईल तर शंभर गुणवले एक्स इज इक्वल टू त्रिक गुणाकार करायचा असतो अशा वेळी म्हणजे एक्स गुणुले शंभर आणि नव्वद गुणवले साठ म्हणजे नव्वद गुणवले साठ किती झालं तर पाच हजार चारशे आणि हे काय आलं शंभर एक्स म्हणजे एक्स ची किंमत किती आली तर चौपन्न आली म्हणजे राहिलेल्या चाळीस आता काय म्हंटले आपलं विचारलंय काय की, ते, की का कर राहिलेल्या चाळीस सामन्यापैकी गणितात विचारलेलं काय तर राहिलेल्या चाळीस सामन्यापैकी किती सामने जिंकावे लागतील आता आपण पाहिलं तर आपलं आले चौपन्न पैकी चाळीस सामन्यापैकी किती जिंकावे लागतील तर त्यांना चौदा सामने जिंकावे लागतील कारण चौपन्न वजा चाळीस केल्यानंतर किती येते चौदा म्हणजे त्यांना चौदा सामने जिंकावे लागतील जेणेकरून त्यांच्या विजयांची टक्केवारी किती होईल साठ टक्के होईल म्हणजे याचं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक चार म्हणजे हे दिलेल्या एक्झाम्पल वरनं तुम्हाला ते फाइंड आउट करायचंय तर दिलेले एक्झाम्पल होते की युएसए मधील एका बास्केटबॉलच्या संघाने पन्नास सामने खेळले त्यातले चाळीस जिंकले आता त्यांच्याकडे शिल्लक सामने राहिले अजून खेळायचे ते आहे चाळीस मग त्या चाळीसपैकी त्यांना किती सामने जिंकावे जेणेकरून त्यांच्या विजयांची टक्केवारी ही साठ टक्के होईल तर याच्या विजयाची टक्केवारी साठ म्हणजे शंभरला साठ एकूण सामने किती झाले पन्नास अधिक चाळीस नव्वद मग नव्वदला किती ते काढल्यानंतर किती आलं उत्तर ते उत्तर आलेलं आहे चौपन्न म्हणजे राहिलेल्या सामन्यापैकी म्हणजे चौपन्न मधून चाळीस गेलं राहिले किती चौदा म्हणजे त्यांना एकूण चौदा सामने जिंकावे लागतील म्हणजे त्यांच्या विजयाची टक्केवारी किती होईल साठ टक्के होईल असं सिंपल बेसिक गणित आहे दुसरं गणित आहे ते म्हणजे बेचाळीस हजार आठशे पंचाहत्तर घन गन सेमी घनपळ असलेल्या एका घनाकृती ठोकळ्याची बाजू सेंटीमीटर मध्ये काढा असं म्हटले आता घनाकृती ठोकळ्याचं घनपळ काढताना बेसिक कसं असतं तर सिंपलच तर ते दिलेली बाजू असते त्याचा घन करायचा म्हणजे बेसिक सांगतो तुम्हाला मग आता बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर आपल्याला काय विचारलंय बाजू काढायला विचारलंय म्हणजे आपल्याला बेचाळीस हजार आठ आठशे पंचाहत्तरचं काय करावं लागेल तर क्यूब क्यूब रूट काढावा लागेल म्हणजे क्यूब रूट म्हणजे कसं होते बेचाळीस हजार आठशे पंचाहत्तर तर त्याचं काय करावं लागेल आपल्याला क्यूब रूट काढावा लागेल में में तरा तरा ते काढताना कसं करायचं तर शेवटी पाच आहे म्हणजे पाचच्या कसोटीमध्ये ते बसतं म्हणजे शेवटी पाच असणाऱ्या संख्येला पाचने भाग जातो तर आता बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर ला पाच न भाग घालवला उत्तर किती आलं तर ते भाग तोडून किती आलं आठ हजार पाचशे पंच्याहत्तर पुन्हा ते आठ हजार पाचशे पंच्याहत्तर ला भाग घालवला किती आलं तर सतराशे पंधरा पुन्हा त्या सतराशे पंधराला पाच न भाग घालवला तर ते किती आल, आलं तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस म्हणजे कशाचा क्यूब आहे तर तो सातचा क्यूब आहे म्हणजे कॉमन पाच पाच तीन थी ठिकाणी सात 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 तीन थी ठिकाणी म्हणजे काय करायचं असतं असं पाच गुणुले सात ते किती येतं पस्तीस उत्तर कॉमन येणारा फॅक्टर तर त्याचं उत्तर असणार पस्तीस म्हणजे तुम्हाला ह्या गणितामध्ये किंवा महापरीक्षा पोर्टलनं त्यांना विचारायचं काय होतं तर हे बेचाळीस हजार आठशे पंचाहत्तर हा कोणत्या तीन संख्या म्हणजे कोणत्या संख्येचा क्यूब आहे म्हणजे कोणत्या संख्याचा गण म्हणजे पस्तीस गुणवले पस्तीस गुणवले पस्तीस याचा तो घन किती आहे तर बेचाळीस हजार पाचशे बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर आहे हे दिलेल्या प्रश्नावरून आहे आता हे जर तुम्हाला असं सॉल्व्ह करायचं झालं तर एखादी संख्या दिली आणि त्याचं तुम्हाला क्यूब क्यूब रूट काढायला विचारलं तर ते कसं काढायचं तर शेवटी पाच आहे म्हटल्यानंतर पाचनं भाग घालवत राहायचं आणि किती वेळा पाच येते आहे आणि राहिलेली जी संख्या आहे ती किती येते आता हे सुद्धा तुम्ही कसं करू शकलं असतं एक्झाम्पल उत्तराकडून पण घे जाऊ शकलं असता पंधराचं क्यूब केलं असतं तरी तुम्हाला हो ते कळून गेलं असतं उत्तर येते की नाही पंचवीसचा केला असता नाही येत पंचेचाळीसचा केला असता नाही येत म्हणजे पस्तीसचा असं करून तुम्ही सोडू शकला असता हे सिंपलचं गणित होत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका गावाची सध्याची लोकसंख्या दहा हजार आहे ती जर दरवर्षी पाच टक्क्याने वाढत असेल तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती असेल असं विचारले म्हणजे एका गावाची लोकसंख्या दिलेली आहे दहा हजार ओके आणि दरवर्षी काय होते ती पाच टक्क्यानं वाढत जाते दर पहिल्या वर्षी पाच टक्क्यानं वाढते परत वाढल्यानंतर येणारी जी लोकसंख्या असेल त्याच्या परत पाच टक्क्यानं लोकसंख्या वाढते म्हणजे पहिल्या वर्षी पाच टक्क्यानं वाढते म्हणजे काय करतो तर पाच भागेले शंभर करतो म्हणजे लोकसंख्या एकूण किती होती आपली तर दहा हजार आहे त्याला गुणुले पाच भागेले शंभर केलं म्हणजे वाढ किती होते तर हे जे हे जे सॉल्व्ह केलं दो ह्या दो दोन शून्यला ह्या दोन शून्य गेल्या शंभर गुणुले पाच म्हणजे किती आलं पाचशे आलं म्हणजे पहिल्या वर्षीची वाढ किती आहे पाचशे म्हणजे दहा हजारमध्ये काय करायचं पाचशे मिसळायचं दहा हजार मध्ये काय करायचं दुसऱ्या वर्षीची वाढ काढताना दुसऱ्या वर्षीची वाढ करताना काय करायचं हे पाचशे पहिल्या वर्षीची वाढ आहे ना ते ऑलरेडी पहिल्या दहा मध्ये मिसरायची म्हणजे ते किती होईल दहा हजार पाचशेची अधिक आता हे जे दहा हजार पाचशे आहे ना तर त्याच्या परत पाच टक्के करायचं मग दहा हजार पाचशे गुणवले पाच भागी शंभर आता हे जर सॉल्व्ह केलं तर त्याचं उत्तर येत आहे अकरा हजार पंचवीस जे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे हे सूत्राप्रमाणे सोडवता येतं आणि लॉजिक प्रमाणे सोडवता येतं म्हणजे कसं एका गावाची लोकसंख्या किती आहे तर दहा हजार दर ती पाच दरवर्षी काय होते पाच टक्क्यांनी वाढते आणि दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या विचारली आता पहिल्या वर्षाची वाढ करताना काय करायचं तर दिलेली दहा हजार आहे मांडली पाच पाच टक्क्यांनी वाढते म्हणजे पाच भागीले शंभर कितीने वाढली पाचशे न वाढली म्हणजे पहिली किती होती लोकसंख्या दहा हजार होती वाढली किती न पाचशे न म्हणजे दुसऱ्या वर्षाची वाढ कशी असणार दहा हजार पाचशे अधिक आणि हे जे दहा हजार पाचशे ह्याला पाच टक्के करावं लागेल कारण दुसऱ्या वर्षी सुद्धा ती पाच टक्क्यानं वाढते म्हणजे त्या दहा हजार पाचशेच्या पाच टक्क्यानं वाढते म्हणजे दहा हजार पाचशे गुणवले पाच भागिले शंभर हे जे करून येणारी हे असेल याची बेरीज केली तर उत्तर किती येतात अकरा हजार पंचवीस हे दोन स्टेप मध्ये उत्तर आहे एकदम सिंपल आहे कॅल्क्युलेशन सिंपल आहे कारण शून्य गाठले की उत्तर आपल्याला मिळून जात त्याच्यानंतर पुढचा तसाच प्रश्न आहे तो म्हणजे एका खेडेगावाची आता हे पॅटर्न आहे बरं का, का तलाठी परीक्षेला असाच पॅटर्न नव्हता सलग एका बॅचला असा विचारला दहा हजाराबद्दल दुसऱ्या बॅचला काय केलं तर अठ्ठावीस हजार संख्या दिली तोच प्रश्न तसेच पॅटर्न तर त्याचं उत्तर आपण असं सॉल्व्ह करायचं आता एका खेडेगावाची सध्याची लोकसंख्या किती दिली आहे तर अठ्ठावीस हजार दिले जर प्रतिवर्ष पाच टक्के दराने वाढत असेल तर दोन वर्षानंतरची लोकसंख्या किती असेल म्हटलं पहिल्या वर्षाची वाढ लगेच काढू शकतो अठ्ठावीस हजारला काय पाच टक्क्यांनी म्हणजे पाच भागीले शंभर ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य गेल्या मग दोनशे ऐंशी गुणुले पाच म्हणजे किती येतं तर चौदाशे म्हणजे पहिल्या वर्षी लोकसंख्या कितीने वाढते तर चौदाशेने वाढते मग ऑलरेडी पहिली किती होती तर अठ्ठावीस हजार होती अठ्ठावीस हजार मध्ये चौदाशे मिसळलं किती आलं एकोणतीस हजार चारशे आणि हे आले आलेले एकोणतीस हजार चारशेला काय केलं तर पाच टक्के केलं ते जे सॉल्व केलं तर त्याचं उत्तर येते तीस हजार आठशे सत्तर एकदम सिंपलच आहे तर ते, ते, ते पर्याय क्रमांक तीन मध्ये उत्तर येते तीस हजार आठशे सत्तर समजलं म्हणजे पहिल्या वर्षीची वाढ करायची ती आलेली वाढ ऑलरेडी जी मूळ लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये ऍड करायची आणि त्या ऍड केल्यानंतर ती संख्या आधी आणि जी संख्या त्या ऍड करून आलेली संख्या आहे त्याला पाच टक्केनं पाच भागी शंभर न मल्टिप्लाय करून जे येणार उत्तर असेल तर ते आपलं फायनल उत्तर असेल पॅटर्न एकच होता सिंपल होता त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न काय आहे तर तीन नोंदी आहे ब्याऐंशी ऐंशी सॉरी ऐंशी ब्याऐंशी आणि सत्तर अशा आहेत चौथी नोंद पाचवीच्या काय आहे दुप्पट असेल तर सगळ्यांची सरासरी दिले पंच्याण्णव तर दोन्ही नोंदीकडं म्हणजे एकूण पाच नोंदी आहे त्या पाच नोंदीपैकी काय केलेलं त्यांनी एकाची दिले ऐंशी एकाचे दिले ब्याऐंशी आणि एकाचे दिले सत्तर आणि आपल्याला दिले काय आणखी चौथ्या आणि पाचव्यामध्ये एक रिलेशन दिले आणि आणखी काय दिले आपल्याला तर त्याची सरासरी दिली सरासरी म्हणजे काय करतो आपण दिलेल्या संख्यांची बेरीज करतो ऐंशी ब्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर आहे सत्तर ब्याऐंशी असं काय असतं आणि किती संख्या आहेत तर त्याला डिव्हायडेड बाय पाच करतो हा इज इक्वल टू काय असते ती सरासरी असते मग आता आपल्याला प्रश्न विचारलाय की चौथी आणि पाचवी संख्या दिलेली नाही परंतु देख त्याच्यामध्ये एक रिलेशन दिले ते म्हणजे काय तर चौथी व नोंद पाचवीच्या दुप्पट आहे असं म्हटले म्हणजे समजा आपण पाचवी नोंद पाचवी नोंद जी आहे पाचवी नोंद जर तुम्ही एक्स मानली पाचवी नोंद एक्स मानली तर चौथी नोंद वी? काय होईल पाचवीच्या काय आहे ती दुप्पट आहे म्हणजे दोन एक्स होईल म्हणजे ऐंशी अधिक ब्याऐंशी अधिक सत्तर अधिक दोन एक्स अधिक एक्स भागिले पाच इज इक्वल टू पंच्याण्णव असं आपण कॅल्क्युलेशन सुद्धा सोडवू शकतो किंवा त्याच्या विरुद्ध जायचं झालं पर्यायावरून एवढं कॅल्क्युलेशन न करता

ब्याऐंशी दिले सत्तर दिले त्याची बेरीज केली किती आलं दोनशे बत्तीस मग आता हे एकूण किती आहे चारशे पंचाहत्तर आले किती बेरीज करून आपलं दोनशे बत्तीस या चारशे पंचाहत्तर मधून तुम्ही जर दोनशे दो बत्तीस वजा केलं तर ते उत्तर येते दोनशे त्रेचाळीस दो त्रे मग दोनशे त्रेचाळीस ही बेरीज दिलेल्या पर्यायामध्ये कोणत्या पर्यायात बरोबर जुळते ते म्हणजे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे मग तुम्ही जर बघितलं तर पहिला पर्याय एक्क्याऐंशी अधिक एकशे बासष्ट तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर ते दोनशे त्रेचाळीस येते म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे पहिलं क्रमांक परत दुसरा पर्याय बघा ऐंशी अधिक एकशे साठ दोनशे चाळीस येत नाही ब्याऐंशी अधिक एकशे चौसष्ट दोनशे सेहेचाळीस येत नाही बहात्तर अधिक एकशे चव्वेचाळीस चार दोन सहा म्हणजे सुट्टी सहा येते उत्तर येत नाही म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं पहिलं पर्याय क्रमांक एक सिंपलचा आहे ते म्हणजे बेरीजन गुन्हा असा करायचा सरासरी दिले पाच एकूण नोंदी आहेत त्याची पंच्याण्णव म्हणजे एकूण नोंदी किती होतील त्याची केली तर पंच्याण्णव नोंदली आहे पाच ते किती आलं चारशे पंच्याहत्तर आलं दिलेल्या तीन नोंदी आपल्याकडे ऑलरेडी आहेत ऐंशी ब्याऐंशी सत्तर चौथी पाचवीचं रिलेशनकड जायची गरज पण नाही आणि बघायची पण गरज नाही जाऊन सुटून जात संपलं मग ते काय करायच्या दिलेल्या नोंदी आहेत त्यातून हे वजा केलं राहिलेली नोंदी किती दोनशे त्रेचाळीस म्हणजे राहिलेल्या दोघांची बेरीज किती असली पाहिजे दोनशे त्रेचाळीस आणि ती कोणत्या पर्याया त्याचा पहिला पर्याय आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न एका चौरसाचे क्षेत्रफळ सत्तावन्न हजार एकशे एकवीस चौरस सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाची बाजू किती आता चौरसाचे क्षेत्रफळ काढताना काय असतं सिम्पलचं फॉर्म्युला आहे बाजूचा काय असतो वर्ग असतो आता क्षेत्रफळ किती दिलं आहे सत्तावन्न हजार एकशे एकवीस इज इक्वल टू बाजूचा वर्ग म्हणजे आपल्याला बाजू काढायचं असेल तर सत्तावन्न हजार एकशे एकवीसचं काय काढायला पाहिजे स्क्वेअर रूट काढायला पाहिजे म्हणजे त्याचं वर्ग मूळ तुम्हाला काढणं गरजेचं आहे मग सत्तावन्न हजार एकशे एकवीसचं वर्गमूळ काढायचं म्हटलं तर तो तुम्ही कसं काढणार हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग ते काढताना एक सिंपलशी पद्धत आहे आता ती कशी आहे म्हणजे कोणतीही संख्या दिली तर तुम्हाला त्याचं वर्गमूळ काढताना सिम्पल मेटर कशी वापरायची हो ती मी तुम्हाला सांगतो आता त्यासाठी हे एक चार्ट आहे त्यासाठी मी काय केलेलं आहे एक चार्ट तयार केलेलं आहे आता या चार्टमध्ये कसं केलेलं आहे प्रश्नांचा अंक म्हणजे आपली संख्या काय आहे तर सत्तावन्न हजार एकशे एकवीस आय थिंक एक मिनटं हा सत्तावन्न हजार एकशे एकवीस आपली काय संख्या आहे आपली संख्या काय आहे सत्तावन्न हजार एकशे एकवीस हा आपली संख्या काय आहे तर सत्तावन्न हजार एकशे एकवीस ही संख्या आहे बरोबर मग आता प्रश्नाचा एकक अंक काय आहे एक म्हणजे त्या वर्गमूळ करताना हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं प्रश्नाचा एक एक अंक असेल तर उत्तराचा एक एक अंक एक किंवा नऊ असू शकतो म्हणजे एकचा चा वर्ग एक आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणून एकचा वर्ग एक आहे आणि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणून उत्तराचा अंक एक असू शकतो चारचा म्हणलं तर दोनचा वर्ग किती आहे चार आठचा वर्ग चौसष्ट हे असू शकतो म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळून चुकली असेल तर शेवटी उत्तराच्या शेवटी एक तर एक असेल उत्तराच्या शेवटी एक काय असेल एक असेल किंवा नऊ तर असेल ओके हे तर तुम्हाला कळून चुकलं आता सत्तावन्न हजार हे झाले बघताना काय करायचं शेवटच्या दोन संख्या अगोदर बघ कन्सिडर करायच्या त्यातला एक एक अंक घेतला दोन संख्या कन्सिडर केल्यानंतर राहिलेली जी संख्या आहे तर ती संख्या कोणती आहे तर राहिलेली संख्या आहे पाचशे एकाहत्तर आता ही पाचशे एकाहत्तर मी जो चार्ट केला म्हणजे वर्ग गेलेले एक ते चोवीस पर्यंत पाचशे एकाहत्तर कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये असणारा वर्ग आहे ते पाहायचं आता तुम्ही जर इथं नीट पाहिलं कोणत्या दोन संख्येच्या मध्ये असणारा तो वर्ग आहे हे जर तुम्ही इथं नीट पाहिलं तर ते येतो तेवीस आणि चोवीस तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर म्हणजे तेवीस आणि चोवीसच्या मध्ये असणारा पाचशे एकाहत्तर काय आहे हे संख्या आहे आता त्यातल्या त्यात बघायचं पाचशे एकाहत्तर तेवीस आणि चोवीसच्या वर्गाचा कुणा कुणाच्या ते जवळ येतील त्याच्यावरून ते उत्तर आपलं ठरतं म्हणजे एक तर आता उत्तर दोनशे एकतीस असू शकेल का शेवटी शेवटचा अंक आपल्याला एक आहे तो कळाला आहे म्हणजे एक तर तो दोनशे एकतीस असू शकल किंवा दोनशे एकोणचाळीस असू शकल जवळ जवळ गेले तर म्हणजे आता तुम्ही जर नीट पाहिलं तर तेवीस आणि चोवीसच्या म्हणजे पाचशे शहात्तरच्या जवळ आहे म्हणजे चोवीसच्या म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं दोनशे एकोणचाळीस असणार सॉरी दोनशे एकतीस असणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे इथं तर ते उत्तर असणार आहे दोनशे एकोणचाळीस ओके समजलं तुम्हाला कसं करायचं सत्तावन्न हजार एकशे एकवीस दिलेलं आहे तर शेवटच्या दोन संख्या कन्सिडर करायच्या शेवटी एक आहे म्हणजे एक तर एक अंक एक, एक एक अंक हा एक असेल किंवा नऊ असेल हा ते जोड तेवढं कळलं राहिलेली तीन संख्या पाचशे एकाहत्तर ह्या वर्ग वर्गाच्या कुठं जवळ येते तर तेवीस आणि चोवीस मध्ये येते म्हणजे पाचशे एकाहत्तर कशाच्या जवळ आहे तर चोवीसच्या जवळ आहे म्हणजे एक तर उत्तर दोनशे एकतीस असेल किंवा दोनशे एकोणचाळीस त्यातल्या त्या जवळ कोणाच्या चोवीसच्या म्हणजे दोनशे चोवीसच्या जवळ कुठं जाणार संख्या म्हटलं तर दोनशे एकोणचाळीसच जवळ जाते दोनशे एकतीस नाही जात असं तेवीसच्या जवळ नाही चोवीसच्या जवळ म्हणजे दोनशे चाळीसच्या जवळ म्हणलं तर दोनशे एकोणचाळीस म्हणून उत्तर काय असणार आहे दोनशे एकोणचाळीस त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे अ ब क हे तीन पाईप एका टाकीला अनुक्रमे वीस पंधरा आणि तीस तासात भरतात सगळेच पाईप जर एकाच वेळी उघडले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल सिंपल से लागणार वेळ करताना काय करायचं एक छेद वीस अधिक एक छेद पंधरा अधिक एक छेद तीस आता काय करायचं छे भागिले जे छेदाला असतं ना तर ती एक समान संख्या आणायची आहे तर काय करायला लागेल तर फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं इथं वीस आहे इथं पंधरा इंच तीस आहे तर एक समान अवयव काढायला समान संख्या कुठली असू शकते तर साठ वीस त्रिक साठ म्हणजे तीन किंवा तुम्ही त्रिकच गुणाकार करू शकता किंवा सिंप्लिफाय करू शकता छेदाला एक समान कु� संख्या आणायची इथं वीस आहे इथं पंधरा इंच तीस आहे मग समान म्हणजे जवळ जवळ थोडक्यात जवळजवळ संख्या अशी बघायची की ज्यानं त्या तिन्ही संख्याला भाग घ्यायला पाहिजे विस्तरीक साठ पंधरा चौक साठ आणि तीस दोन्ही साठ म्हणजे साठ म्हणजे तीन पंधरा चौक साठ म्हणजे चार आणि तीस दोन्ही साठ म्हणजे दोन म्हणजे चार अधिक तीन सात नऊ नऊ भागीले साठ हे जर सॉल्व्ह केलं तर उत्तर येतं सहा पॉईंट सदुसष्ट मग ही पर्याय क्रमांक कुठं मध्ये येतो तर पर्याय क्रमांक चार मध्ये आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खाली दिलेली एक मालिका आहे ज्याचा एक अंक विशिष्ट क्रम आहे परंतु त्यातला एक क्रम चुकीचा आहे तो दे दे 0, 3, 8, 5, 4, 5, 5, तीन देताना कसं दिले तर एक लक्षात घ्या इथे देताना दिले झिरो तीन आठ पंधरा चोवीस आणि झिरो तीन मध्ये फरक कितीचा आहे तीनचा आहे हा झिरो तीन, तीन मध्ये पहिल्यामध्ये फरक कितीचा आहे तीनचा आहे तीन, तीन आठ मध्ये फरक कितीचा आहे पाचचा आहे ओके आठ पंधरा मध्ये फरक कितीचा आहे सातचा आहे म्हणजे पहिल्यांदा तीनचा फरक परत पाचचा फरक परत सातचा फरक आहे पंधरा आणि चोवीसमध्ये फरक कितीचा आहे नऊचा आहे म्हणजे तीन पाच सात नऊ म्हणजे पुढचा फरक किती असला पाहिजे चोवीस अधिक अकरा नऊ नंतर चोवीस अधिक काय पाहिजे अकरा पाहिजे होतं चोवीस अधिक अकरा किती आहे पस्तीस परंतु इथे किती दिले छत्तीस म्हणजे चुकीचा पर्याय कोणता असणार आहे पर्याय क्रमांक ती. सिंपल तीन सिंपल्स आहे झिरो आणि तीन मध्ये तीन तीन फरक तीनचा आहे तीन आणि हे हिथं पहा झिरो आणि तीन मध्ये फरक तीनचा आहे 3 8 8 15 15 चोके, चोके चोके तीन आणि आठमध्ये पाचचा आहे आठ आणि पंधरामध्ये सातचा आहे पंधरा आणि चोवीसमध्ये नऊचा आहे चोवीस आणि छत्तीसमध्ये बाराच आहे तसं होत नाही अकराचा फरक पाहिजे होता तिथं बाराच जला आहे त्यामुळे छत्तीस हा पर्याय चुकी त्यातला चुकीचं आहे तसंच पुढचे मालिका दिलेले आहेत तीन आठ पंधरा चोवीस सेम आहे तेच गणित मगाचंच गणित होतं पण त्यांनी दोन बॅचला उल उलटून विचारलं सुलट तीन आणि पा आठमध्ये फरक आहे पाचचा आठ आणि पंधरामध्ये फरक आहे सातचा पंधरा आणि चोवीसमध्ये फरक आहे नऊचा म्हणजे पाचचा फरक सातचा फरक नऊचा फरक म्हणजे पुढचा फरक किती असला पाहिजे अकराचा म्हणजे चोवीस अधिक अकरा पस्तीस हे काय असलं आपलं उत्तर आता पुढचा प्रश्न जे तिने विचारला होता दोन संख्यांचा मसावी बेचाळीस व त्यांचा लसावी बाराशे साठ आहे त्यातली एक संख्या दोनशे दहा आहे तर दुसरी संख्या शोधा एक सिंपलचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे लसावी गुणोली मसावी इज नॉट इक्वल टू वसाव्या लसावी गुणवली मसावी इज इक्वल टू दोन संख्यांचा गुणाकार असतो आता दिलेलं काय आहे तर लसावी दिलाय आपल्याला बाराशे साठ आहे असं मांडून घेतला गुणवले मसावे किती दिलाय बेचाळीस दिलाय तो आहे असं मांडून घेतला दोन संख्यांचा आहे त्यातली एक संख्या दिली आहे ना दोनशे दहा राहिलेली संख्या आपण झेड मालू मग आता हे झालं मध्ये डायरेक्ट टाकलं झेड आणि हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही दोनशे बाराशे साठ गुणवले बेचाळीस आणि ही दोनशे दहा इकडे आल्यानंतर काय होईल ते छेदायला जाईल दोनशे दहा दोनशे दहा काय जाईल छेदाला जाईल एकवीस न भाग तोडला एकवीस एके एकवीस एकवीस शून्य शून्य एकवीस दोन्ही बेचाळीस तेवढं झालं परत दहा आलं इथं एक शून्य गेला एकशे सव्वीस गुणवले दोन उत्तर किती येते दोनशे बावन सिम्पलचं आहे एकदम तुम्हाला फक्त हे माहीत असणं गरजेचं आहे लसावी गुणवले मसावी इज इक्वल टू दोन संख्यांचा गुणाकार असतो हे तुम्हाला ज्याला माहित आहे त्याला हा प्रश्न नक्कीच सुटेल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे पी पी क्यू पी पी च क्यू शी रिलेशन काय चारास पाच च चा एस शी रिलेशन काय चारास सात तर विचारलं येसचं क्यू शी रिलेशन काय सिम्पलच आहे पी पी घेतला क्यू घेतला एस घेतला पी आणि क्यूचं रिलेशन पी किती आहे चार क्यूचं किती दिले पाच असं म्हणलं एका खाली त्यानंतर पी आणि येसचं दिले पी किती आहे चार हा एस किती आहे सात असं दिलेलं आहे आता विचारलं येस आणि क्यूचं रिलेशन काय असं एस आणि क्यू एस आणि क्यू म्हणजे पहिल्यांदा एस एस आणि क्यूचं पहिले रिलेशन काय येणार पहिल्यांदा एस म्हणल्यानंतर सात येणार आणि क्यूला किती येणार पाच म्हणजे सातच पाच एक असणार आपलं उत्तर असणार म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तलाठी परीक्षेला विचारले होते हा एक पॅटर्न झाला त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटीवरचे बरेचसे प्रश्न आहेत त्याची एक सिरीज मी अरेंज करतोय त्याच्यावर आपण बरेच पॉईंट कव्हर करणार आहोत आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद